नमस्कार, मी साटम। तुम्हाला माहिती असेल 15 ऑगस्ट 1947 दोन देश स्वतंत्र झाले होते, एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे भारत। आजचा जसा भारत आहे ना तसंच त्यावेळेला भारत होता, पण आजचा जसा पाकिस्तान आहे ना तसं त्यावेळेला पाकिस्तान नव्हता। त्यावेळेला पाकिस्तान दोन विभागांमध्ये विभाजित झालेला असा अखंड पाकिस्तान अस्तित्वात आला होता। एकीकडे पूर्वेकडचा थोडासा भाग आणि दुसरीकडे पश्चिमेकडचा थोडासा भाग मिळून पाकिस्तान त्यावेळेला बनत होता। त्यावेळेच्या पाकिस्तानची डेमोग्राफी बघितली ना तर अखंड पाकिस्तानमधील जवळपास 56% लोक ही बऱ्यापैकी बंगाली भाषिक होती, पण ती पूर्व पाकिस्तानमध्ये स्थायिक होती। त्याच वेळेला पश्चिम पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या बऱ्यापैकी प्रशासकीय गोष्टी आणि त्यावर उर्दू भाषिक लोकांचं वर्चस्व। त्यामुळे काय व्हायचं, या पूर्व पाकिस्तानमधील बंगाली भाषिक लोकांवर आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक अत्याचार होत होते। आणि ह्यामधील सर्वात महत्वाची बाब ठरली ती म्हणजे 1948 कायदे आजम मोहम्मद अली जिना यांनी उर्दू भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला, आणि त्यानंतर बंगाली भाषा बऱ्यापैकी मागे पडत गेली। त्यानंतर पुढे काय झालं ते टू बी कंटिन्यूड, पण भाषेचं महत्व काय आहे ना ते ह्यांच्यापेक्षा कोण मला वाटत नाही चांगल्या रीतीने समजवून सांगू शकतील। मराठीचा विचार न करता आपण बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या लोकांचा विचार करून आपण आपली भाषा बाजूला सारून आपण त्यांच्या भाषेला आपण काय गोट्या आहोत का घरंगळत जायला।